आजचा स्वर अविनाशी प्रस्तुत अभंगनाथ हा आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आलेला हा आचार्य एकादशीच्या निमित्ताने हा अभंगनाथ हा कार्यक्रम. स्वर हाच ईश्वर आहे अशी त्यांची धारणा आहे आणि ती धारणा मला ठेवून त्या स्वराची साधना करणारे सगळे साधक आणि काही सिद्ध मंडळी स्वरातून साधनेकडे जाऊन परमात्म्याचा आपला जो नियोग झालाय तो संयोग जुळवून आणावा आणि ज्या धामातून आपण या संसारामध्ये आलो ते कैवल्य धाम आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून हा स्वर अविनाशी ज्या चार पायऱ्या आहेत त्या भगवान भक्ताच्या धामापर्यंत जाण्याच्या त्या चार पायऱ्या आपल्याला प्राप्त करायचे. कारण भगवान परमात्मा म्हणतात की माझ्यापासून अलग झालेला हा जो जीव आहे सनातन माझा अंश आहे तो एकदा मला प्राप्त झाला यात गत्वा न निवर्तन्ते तत् धाम परमम ते परमधाम ते कैवल्य धाम प्रत्येकाला प्राप्त करायचं आणि ते कैवल्य धाम प्राप्त करण्यासाठी संतांनी आपल्याकडे नाम साधना पहिल्यांदाच या भागवत धर्माची सुरुवात नामाने आहे आणि या भागवत धर्माचं सेवन ही नामाने आहे. त्यानंतर आपल्याला आरंभी आवडी आदरे आले ना जगातले जेवढे काही सिद्ध पुरुष आहे प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या मुखामध्ये त्यांच्या प्रत्येक साधनेचा आरंभ हा नामाने आहे आणि वैयक्तिक साधना ज्या वेळेला नामाचे आपण करतो त्यावेळेला आपण नाम जप आणि सामूहिक साधना त्या नामाची केली जाते त्यावेळेला त्याला नाम घोष त्याला गर्जन होतो त्याला गजर होतो. आता आपल्याला फक्त मोबाईलचे गजर माहिती आहेत घड्याळाचे गजर माहिती आहेत पण हा नामाचा गजर का करावा याचं उत्तर आपल्याला रामरक्षेमध्ये मिळेल. त्या रामरक्षेमध्ये असं म्हटलंय की भर्जनम भव बीजानाम अर्जनम सुख संपदा तर्जनम यमदूतानाम राम रामेति भजन. ज्या वासनेच्या बीजामुळे आपल्याला जन्ममरण प्राप्त होतं किंवा संसारिक दुःख प्राप्त होतं त्या वासनेच्या बीजाचा नाश करण्यासाठी भर्जनम ते नाहीसे करण्यासाठी आणि आपल्याला सुख संपदा प्राप्त तर्जनम सुख संपदा आणि ज्या यमदूतांची भीती वाटते त्यांचं तर्जन करण्यासाठी तर्जनम यमदूतांना म्हणून काय करावं तर राम रामेंची गर्जन राम नामाच्या आपण गर्जना करायची आणि हा गजर राम नामाचाच गजर का करायचा रामकृष्ण हरी या नामाचाच गजर का करायचा तर हा बीज म्हणून या भागवताचा म्हणायचा. तो मनाने काहीतरी मनाला ते जप केलं असं नाहीये हा आवडीचा मंत्र आहे तो महात्मा म्हणून आपल्याला प्राप्त झालेला आहे. संत तुकोबाला म्हणतात की हा माझ्या मनातला मंत्र मला गुरुकडून प्राप्त झालाय ते गुरु कोण तर बाबाच्या आपण सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरे हा माझ्या आवडीचा मंत्र आहे. या मंत्राच्या साथेने तुम्ही त्या कैवल्य धामापर्यंत पोहोचू शकाल म्हणून आपण सर्वांनी आषाढी एकादशीच्या निमित्त आहे आपल्या या सिद्ध आणि साधन कलाकारांच्या रूपातून या राम कृष्ण हरे या वारकरी संप्रदायाच्या भागवत संप्रदायाच्या बीज मंत्राची गर्जना सुरुवात आपण या कार्यक्रमाच्या अंगणाच्या या गजरापासून करणार आहोत.